कोल्हापुरात फुलेवाडी रिंग रोडच्याजवळ राधानेर रोडवर अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक कोल्हापूर महानगरपालिकेनं उभा केलेलं आहे. या स्मारकामध्ये अहिल्यादेवींचा भव्य पुतळा आणि बाजूच्या भिंतीवर 10 शिल्पं कोरलेली आहेत. ती शिल्पं अहिल्यादेवींचं एकूण जीवनचरित्र आपल्यासमोर मांडतात. पहिलं शिल्प हे त्यांच्या जन्मवेळेचं, 31 मे 1725 त्यांची जन्मतारीख. माणकोजी शिंदे आणि सुशीला शिंदे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. अहिल्यादेवींचा विवाह 1733 साली पुण्यामध्ये शनिवार वाड्यासमोर झाला. या विवाहप्रसंगी सातारचे छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. त्यांनी दोघांना आशीर्वाद दिले. त्यांनी आपली राजधानी इंदोरहून महेश्वर नेली. तिथे खूप छान असा घाट नर्मदा नदीवर बांधलेला आहे. मल्हाररावांनी अहिल्यादेवींच्या देखरेखीखाली तोफांचा कारखाना काढला. त्यामध्ये महाकाय ज्वाला तोफ बनवली होती. राजपुतांच्या युद्धामध्ये या तोफेचा खूप चांगला उपयोग झाला. त्याचे हे शिल्प आहे. जंगल भागातून प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना लुटारूंचा खूप त्रास होत होता. त्यांचा प्रतिबंध करायचा कसा? तर अहिल्यादेवींनी एक नवीन उपाय शोधला. त्यांनी सांगितलं, जो कोणी लुटारूंचा प्रतिबंध करेल त्या तरुणाबरोबर आपल्या मुलीचे लग्न लावून देण्यात येईल. तेव्हा एक आदिवासी तरुण यशवंत फणसे यांनी लुटारूंचा बंदोबस्त केला. तेव्हा त्याच्याशी मुलीचा आंतरजातीय विवाह लावून दिला. पेशवाईच्या काळात जातीभेद आणि वर्णभेद अधिक कडक होत असताना अशा तऱ्हेने स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह लावून देणं हे मोठं कौतुकास्पद कार्य होतं. वैदिक धर्माप्रमाणे विधवा आणि निपुत्रिक यांना दत्तक घेण्याचा अधिकार नाही, पण अहिल्यादेवींनी निपुत्रिक आणि विधवांना दत्तक घेण्याचा अधिकार दिला. या शिल्पामध्ये त्या एका लहान मुलाला मांडीवर घेऊन दत्तक विधान करत असतानाचं चित्र आहे. मल्हाररावांचे दुःखद निधन झाले आणि पेशवे राघोबादादांना असं वाटलं की आता आपण हे संस्थान ताब्यात घ्यायला हरकत नाही. मोठ्या फौजेसह ते राज्यावर चालून आले. अहिल्यादेवींनी आसपासच्या इतर सरदारांना आपल्या मदतीचं आवाहन केलं आणि त्याचबरोबर स्वतः महिलांची फौज उभी केली आणि त्यामुळे महिलांच्या फौजेपुढं आपला पाडाव लागणार हे लक्षात आल्यावर राघोबादादांनी आपला विचार बदलला. या शिल्पामध्ये त्या तलवार घेऊन घोड्यावर स्वार होऊन पुढे येताना दिसत आहेत. संस्थानात व्यापाराची परवानगी मिळावी म्हणून युरोपियन व्यापारी दरबारात येत असत. असे इंग्रज एकदा आले, त्यांच्यासंबंधीचं हे शिल्प आहे. यावरून त्यांना राज्यकारभाराची किती जाण होती हे ध्यानात येते. नदीमध्ये पाणी असलं तरी त्यात उतरण्याची सोय नसेल तर याचा काही उपयोग होत नाही. माणसं वाहून जाऊ शकतात. अनेक ठिकाणी नदीवर अहिल्यादेवींनी सुंदर असे होळकरी घाट बांधलेले आहेत. जिथं नदी नाही तिथं त्यांनी गावामध्ये बारवा म्हणजे विहिरी बांधून पाण्याची सोय केली आहे. या विहिरीसुद्धा आजही प्रसिद्ध आहेत, पाहण्यासारख्या आहेत. 1795 साली अहिल्यादेवींचे महापरिनिर्वाण झाले. त्या आपल्यातून निघून गेल्या पण कीर्तिरूपानं त्या आजही आपल्यामध्ये आहेत. त्यांचा काळ 1725 ते 1795 हा पेशवाईचा उत्कर्षाचा काळ होता. अशा काळामध्ये पेशवाईमध्ये आणि जातीभेद आणि वर्णभेदांनासुद्धा ऊत आलेला होता. पण इथं होळकरी राज्यामध्ये मात्र अशा तऱ्हेचे जातीभेद वर्णभेद केलेले दिसत नाही. अहिल्यादेवी कुशल प्रशासक होत्या, प्रजाहित दक्ष होत्या, राजकारण निपुण होत्या, घोडेसवारी आणि तलवारबाजीमध्ये पटाईत होत्या, कुशल सेनापती होत्या, न्यायी पुरोगामी विचारांच्या जातीभेदासारख्या जुन्या रूढींना न जुमानणाऱ्या अशा पुरोगामी विचाराच्या होत्या. तेव्हा त्या काही अंधश्रद्धाळू आणि धर्मभोळ्या नव्हत्या आणि त्यामुळेच त्या लोकप्रिय बनल्या आहेत. आजसुद्धा अहिल्यादेवींचं नाव मोठ्या आदरानं लोक घेत असतात. कोल्हापूरला आलात तर स्मारक अवश्य पाहावं अशी आपणा सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.